लोक ऐकतच नाहीयेत, नुसती गर्दी करतात रस्त्यावर. नाही असं मी नाही, आमच्या शेजारचे काका सांगत होते, ते असंच फेरफटका म्हणून मारायला गेले आणि गाव फिरून आले. इतकं सामान लागतं आपल्याला उपचारच, इतके औषधं लागतात, इतकी भाजी खातो का आपण रोज. अहो एकदाच यादी बनवली तर एकदाच आपण महिन्याभराचं सामान घेऊन येऊ शकतो, आठवड्याभराची भाजी एकदाच आणू शकतो, एकदाच आठवड्याभराचं किंवा लागणारं औषध आणू शकतो. हे का कळत नाही लोकांना? पण नाही, आपल्याला फक्त घराबाहेर जायचं निमित्त पाहिजे, बाहेर जायचंय, फिरायचंय, आणि पोलिसांनी अडवलं तर त्यांच्याशी वाद घालत बसायचे बस. आणि हे सगळे सरकारचे नियम थाब्यावरती बसवायचे. अरे का असं वागतात लोक? का एवढे बेशिस्त झाले? आपल्या अशाच बेशिस्तपणामुळे लोक बंद करावी लागली, सरकारने लॉकडाऊन लावला. मित्रांनो, कोरोना बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढतोय, तरीही लोकांना याचं गांभीर्य नाही का? कारण ही परिस्थिती, ही वेळ अजून त्याच्या उंबरठ्यापर्यंत आली नाहीये. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जेव्हा आपल्या उंबरठ्यापर्यंत येईल ना, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. हो, सरकारने हे जे काही नियम बनवले आहेत हे आपल्या चांगल्यासाठी आहेत. तरी लोक रस्त्यावर जात आहेत, गर्दी करतायत, का कशासाठी? अहो मुख्यमंत्री हात जोडून विनंती करतायत, आपल्या देशाचे पंतप्रधान कळकळीने सांगताय की घराबाहेर पडू नका, घरातच राहा, तरच तुम्ही सुरक्षित राहू शकता. पण नाही, आपल्याला घराबाहेर जायचंय, रस्त्यावर जाऊन आपल्याला रस्ता सुनसान कसा दिसतो ते बघायचंय. मित्रांनो, हे आपले पोलीस, डॉक्टर्स, सर्व सरकारी कर्मचारी दिवस रात्र काम करतायत कोणासाठी? आपल्यासाठीच ना. मित्रांनो, परिस्थिती अजून आटोक्यात आहे, आपल्या हाताबाहेर नाही गेलेली. तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की घराबाहेर पडू नका, घरातच राहा. अहो आजही वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे, पाणी मिळतंय लोकांना, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहतोय. का? तर प्रत्येक सरकारी खातं त्याचं त्याचं काम चोखपणे पार पाडतंय. म्हणून मंडळी, ही माणसं आपल्यासाठी रस्त्यावर काम करतायत, दिवस रात्र राबतायत, तरी आपल्याला कळत नाही. मित्रांनो, हे कोरोना विरुद्धचं युद्ध कधी सुरू झालंय? आणि हे जर युद्ध आपल्याला जिंकायचंय ना, तर घरात राहणं हे एकमेव शस्त्र आपल्या जवळ आहे. मित्रांनो, मी तुम्हाला हात सोडतो, माझी कळकळीची विनंती आहे की घरातच राहा, आपल्या कुटुंबाला वेळ द्या, आणि जर अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा, शिस्त पाळा.